नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। हे जी अपडेट आहे टेट भरती 2022 या बाबतची, तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। मित्रांनो, शिक्षक भरती यासाठी उपयुक्त असणाऱ्या अभियोगाची चाचणीची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे आणि लवकरच अर्ज भरण्याला सुरुवात होणार आहे। तर याबाबतची बातमी एक प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर संपूर्ण बातमी पहा कशा प्रकारची आहे। तर पहा मित्रांनो, शिक्षक भरती अभियोगाच्या चाचणीचा मुहूर्त अखेर ठरला। पुढील वर्षी 17 ते 28 फरवरी दरम्यान होणार परीक्षा, म्हणजे तुमची परीक्षा 17 फरवरीपासून सुरू होणार आहे, तर 28 फरवरीपर्यंत परीक्षा चालणार आहे। तर बातमी बघा, शिक्षक भरतीसाठी आवश्यक अभियोगाचा आणि बुद्धिमत्ता चाचणी ऑनलाईनच घेण्यात येणार आहे, म्हणजे ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे। आणि त्यासाठी TCS, IBPS आणि MKSEL यापैकी एका संस्थेची निवड होणार आहे, म्हणजे एक संस्था ही परीक्षा घेणार आहे। निवड झालेल्या संस्थेकडून 16 डिसेंबरला परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे। तर 16 डिसेंबरला संपूर्ण वेळापत्रक मित्रांनो जाहीर होणार आहे। तर प्रत्यक्ष परीक्षा ही 17 ते 28 फरवरीच्या दरम्यान घेण्यात येणार आहे। परीक्षेचा निकाल 5 मार्च 2023 जाहीर करण्यात येणार आहे, त्यामुळे अभियोगाच्या चाचणीचा मुहूर्त ठरला असल्याचे स्पष्ट झाले आहे। तर मित्रांनो, 17 ते 28 फरवरीच्या दरम्यान तुमची परीक्षा होणार आहे, म्हणजे जाहिरात जी येणार आहे ते जानेवारीच्या सुरुवातीला येऊ शकते किंवा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात येऊ शकते। तर अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीचे आयोजन करण्यापूर्वी परीक्षेच्या निकषामध्ये काही आवश्यक सुधारणा करून शासन निर्णय जाहीर करण्यासाठी 15 ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे। TCS, IBPS आणि MKSEL हे परीक्षा कसे घेणार याचे सादरीकरण यापूर्वीच झाले आहे। परीक्षा परिषदेकडून निवडलेल्या संस्थेचा मान्यता प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला आहे, त्याला 17 ऑक्टोबरपर्यंत मान्यता देण्यात येईल, म्हणजे 17 ऑक्टोबरला संपूर्ण मान्यता मिळेल की काही एक्झाम कोण घेणार आहे तर, आणि 16 डिसेंबरला तुमचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलं जाईल। तर आता आपण संपूर्ण बातमी पाहिली कशा प्रकारची होती, तर 16 डिसेंबरला तुमचं वेळापत्रक जाहीर केलं जाईल। तर डिसेंबर शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुरुवात होणार आहे। तर 17 फेब्रुवारीपासून परीक्षेला सुरुवात होणार आहे आणि ही परीक्षा तुमची ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। तर ही जी अपडेट खूप महत्त्वाची आहे, तर त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।